नवी मुंबई मध्ये वाचनालयांची नासधूस करण्यात आल्याची घटना घडली आहे. पाहूयात यावरचा आमचा हा खास रिपोर्ट. नवी मुंबईत वाचन संस्कृतीचे मारेकरी कोण? फिरत्या वाचनालयांची नासधूस कुणी केली? वाचन संस्कृती कुणाच्या डोळ्यात खुपली? नवी मुंबई परिसरात वाचन संस्कृती वाढावी या उद्देशानं लेट्स रीड नावाची संस्था फिरतं वाचनालय चालवते. गोरगरीब गरजू मुलांना त्यांच्या घरी जाऊन पुस्तकं पुरवते. गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबई परिसरात वाचन संस्कृती वाढावी यासाठी लेट्स रीड संस्था काम करते. पण संस्थेचं हे काम काही विध्वंसक वृत्तीच्या लोकांना खुपत असावं. लेट्स रीडच्या फिरत्या वाचनालयाच्या गाड्या नेरूळच्या कार्यालयाबाहेर उभ्या असताना अज्ञातांनी त्या फोडल्यात. त्यांचं साहित्यही पळवलं. या प्रकरणी लेट्स रीडच्या तक्रारीवरून नेरूळ पोलिसांमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या वॉचमॅनने जेव्हा जे गाडी धुतात त्यांनी आम्हाला सांगितलं की याच्या काचा तुटलेल्या आहेत आणि काचा तुटलेल्या आहेत आणि त्याच्यातलं बघितलं तर गेलं तर त्याच्या बॅटऱ्या दोन्ही टेम्पोच्या बॅटऱ्या इथं चोरीला गेलेल्या. त्याचं सदर कंप्लेंट आम्ही नेरूळ पोलीस ठाण्याला आम्ही दिलेली आहे. फिरत्या वाचनालयाचं नुकसान केल्यानं पुढचे काही दिवस वाचकांना घरपोच पुस्तकं देण्याची सुविधा बंद ठेवावी लागणार आहे. लेट्स रीड गाडींची दोन्ही गाडींची बॅटरी चोरीला गेले. त्याच्यामुळे आम्हाला पुढच्या वीकमध्ये बुक वाचण्यासाठी मिळतील की नाही हे आम्हाला माहीत नाही आहे. पण हे झालेले जे कृत्य आहे हे अतिशय चुकीचे आहे. वाचन संस्कृती रुजवण्याचं काम करणाऱ्या एका संस्थेचं काम कुणाला नकोस झालंय असा प्रश्न इथं निर्माण होतोय. फिरत्या वाचनालयाचं नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होतीय. विकास मिरगणे, साम टीव्ही न्यूज, नवी मुंबई.